बऱ्याचदा बघायला मिळतं, पण अनेकदा या प्रवृत्ती विकृतीकडे वळताना दिसतात. आपल्या मनात काही कालमेरे येतं आणि ते तसंच घडतंय ही समज एखाद्याचं आयुष्य संपवत किंवा बर्बाद करतो. मावशी काय झालं ग? अगं मावशी चल ना वरती, प्रियंका दार उघडत नाहीये ग, चल ना. बॉडी हात लावला होता किंवा हलवली होती? नाही सर, मी तिचा श्वास चेक केला होता. आपल्या टीचर्स? नाही साहेब. तुम्ही कोण? मी कांता विचारे, हा माझा फ्लॅट आहे. ठीक आहे, मग इथे काय घडलं ते सांगा आणि या तपशीलवार सांगा. नेहमीप्रमाणे सकाळीच ही कल्याणी तुला बोलवायला गेली, तिने दार उघडलं नाही. मग कल्याणी मला बोलवायला आली खाली, मी परत परत आले, चावीने दार उघडलं, पण आत आल्यावर हा प्रकार झालेला दिसला. एकटीच होती की काही प्रेमाची भानगड वगैरे? नाही सर, ती तशी अजिबात नव्हती, पण तिने आत्महत्या का केली असेल? शांत व्हा तुम्ही. आणि कशावरून तिने आत्महत्याच केली? मॅडम, ती डोळ्यांची बाकी दिसते ना, स्पष्ट आहे. बर, तिच्या घरच्यांना कळवले? नाही मॅडम, तिचं या जगात कोणीच नाहीये. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत हा फ्लॅट सील करण्यात येईल. हो साहेब. साहेब अजून काही विचारायचं? वेळ आली की ते पण विचारेल. तुम्ही अँबुलन्सला फोन करा आणि बॉडी फॉरेन्सिकला पाठवा आणि मला रिपोर्ट लवकरात लवकर हवे. झालं की फ्लॅट सील करा, तोपर्यंत मी डीसीपी साहेबांना रिपोर्ट करतो.
सर हेच ऑफिस आहे, मी जरा तिच्या कलिग्सला भेटते आणि काही माहिती मिळते का ते बघते. ठीक आहे, मी आणि अक्षय मॅनेजरला भेटून येतो. येस सर. एक्सक्यूज मी. येस मॅडम. तुम्ही कोण? मी दीक्षा पाटील. प्रियांका कुठे बसायची? मॅडम इथेच माझ्या बाजूला. बर बसा. म्हणजे तुम्हाला प्रियांका बद्दल सगळंच माहित असेल. ही कोण? सर ही दीक्षा पाटील, प्रियांकाची मैत्रीण. बारा तारखेला रात्री कुठे होतात? सर आम्ही पब मध्ये होतो. आम्ही म्हणजे कोण कोण? मी आणि प्रियांका. काय केलं रात्रभर? पब मध्ये होतो. पब मध्ये? वा, म्हणजे हे बरं आहे. सर्व पगारी आता तुडवता का? पब मध्ये किती वेळ आणि काय करत होता? सर त्या दिवशी माझा बर्थडे होता, आम्ही थोडा वेळ एन्जॉय केलं आणि 11 वाजता तिने मला घरी सोडलं. काही न खाता पिता? सर मी खाल्लं होतं पण तिने पार्सल घेतलं होतं आणि 12 वाजता घरी पोहोचल्यावर मला SMS केला होता. बर, तुमच्या घरापासून तिच्या घरापर्यंत जायला किती वेळ लागतो? मॅडम जास्तीत जास्त 1/2 तास. म्हणजे 11:30. मग ती 12 वाजता का पोहोचली? कारण सर तिच्या इथे एक रघु म्हणून गुंड आहे, तो तिची सारखी छेड काढत असतो सर. आणि सर तिने सुसाइड नसेल केलं सर, बहुतेक त्यानेच तिला काहीतरी केलं असेल सर. पण तुम्ही कशावरून म्हणताय की रघुनीच तिचा फोन केलाय? कारण मॅडम एकदा तो तिची छेड काढत होता तेव्हा तिने त्याच्या कानाखाली मारली होती सगळ्यांसमोर, आणि म्हणूनच कदाचित. ठीक आहे, पुढे काही मदत लागली तर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. सर कसला विचार करताय? मलाही असंच वाटतंय ते सुसाईड नाही मर्डरच आहे. सर तिथे तर आपल्याला धोक्याच्या गोळ्या सापडल्या होत्या ना? ते फक्त दिशाभूल करण्यासाठी. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्याशिवाय काहीच कळणार नाही. पुढे त्या रघुला उचलावं लागेल. काय भारी मारले यार भाई आज तर. काय मग भाई मला पाहिजे हे साले गप. आपला भाईचा माल येतो. हे डार्लिंग नाव काय तुझं? नाव ना, चल नाव सांगते तुला. प्रियांकाला का मारलंस? आपण काय नाही केलंय साहेब. हे बघे नीट विचारतोय ना, नीट सांग. अरे मा कसं साहेब, आपण नाही काय केलं साहेब, खरंच नाही काय केलं. 12 तारखेला रात्री कुठे होतास? मी 12 ला. ए जाने वाले, अरे अकेली का जा रही? अरे कभी हमारे साथ भी घुमा करो. ए अपने दिल आले तुझे लव शिप दर्शन के तुझ्याशी थोबाड बघितलंस का? ए लाईक कित राहायचं? आपण प्यार करतो ना म्हणून शांत बसलो, नाही तर रघुबाई ना. नाही तर ए 12 तारखेला रात्री कुठे होता? आपण काय सांगतो नको साहेब, 12 तारखेला आपण वेट करत होतो तिचं. आपल्याला प्रपोज करायचं होतं ना साहेब तिला, आपण बोलून दिलची बात. तिने आपला इन्सल्ट केला साहेब आणि तू तिला मारलंस? नाही साहेब मी नाही मारले साहेब. साहेब खरं सांगतो नाही मारले मी. अक्षय वगैरे काय बोलतो साहेब? नाही साहेब खरं सांगतो साहेब. सर ऐका रिपोर्ट आलेत सर. अरे वा, आता केस लवकरच ऑफ होईल. ओ माय गॉड काय झालं सर? अरे यात मृत्यूचं कारण पॉयझनस फूड लिहिलंय. सर ही नक्की सुसाईड केस आहे ना? सर लहानपणी मला पण एकदा फूड पॉयझन मुळे दवाखान्यात जावं लागलं होतं, सुदैवाने वाचलो. अरे ते फूड पॉयझन होतं आणि हे पॉयझनस फूड आहे म्हणजे विषारी अन्न. सर त्या दिवशी दीक्षाने सांगितलं की तिने हॉटेलमधून जेवण आणलेलं, कदाचित त्यातूनच विष दिलं असावं. हो वा, जा पटकन ती फाईल घेऊन ये, म्हणजे कळेल हे कारस्थान नक्की कोणाचं आहे ते. ठीक आहे सर.
आपल्याला क्ल्यू मिळाला. हा विनय कोण आहे त्याचा लवकरात लवकर शोध घ्या, म्हणजे कुणी कोण आहे ते आपल्याला कळेल. आणि आज दुपारपर्यंत मला माहिती हवी. आपली सगळी टीम आणि आपले सगळे कमरी कामाला ठीक आहे. चला. तुम्ही यांना ओळखता? नाही मॅडम, त्याला ओळखत नाही. कल्याणी मला सांगा, तुम्ही तिच्या मैत्रीण आहात ना? मग तुम्ही यांना ओळखत नाही असं कसं होऊ शकतं? मॅडम मला माफ करा, पण मला खरंच काही माहिती नाही. आम्ही वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करायचो. हां, पण आमचा वर्क प्लेस मात्र एक होता, त्यामुळे आम्ही सोबत जायचो. या व्यतिरिक्त मला काहीच माहिती नाही. आणि मी फक्त 3 महिने झाले या बिल्डिंगमध्ये राहायला आले, आणि ही जागा ही मला तिनेच सजेस्ट केली होती. अरे हा तर विनू दादा आहे. अच्छा, तुम्ही यांना ओळखता? कोण आहे हा आणि कुठे राहतो? हा तर आमच्या बिल्डिंगमध्ये राहत होता, पण तो आता नाही आहे. ते कुठे गेलाय मग तो? तो गेला केवच देवा घरी. हो मॅम, तो बरोबर बोलतोय. हा विनय आहे, हा कांता मावशींचा मुलगा आहे, पण काही महिन्यांपूर्वीच त्याने आत्महत्या केली. अक्षय. येस सर. कांता मावशी कुठे रे? सर त्यांना गावाला जायचं म्हणून मी आलो. त्या अरे कांता मावशी, कुठे निघालात? जरा गावी जावे लागतंय ना, नातेवाईक आजारी आहे. आम्ही पण तुम्हाला गावीच नेणार. इथून जाते ना? आम्ही नेतो ना गावी. अरे मॅडम मॅडम याला ओळखता? तुमचाच मुलगा आहे ना? हो साहेब. बर, काय झालं त्याच्या बरोबर? का आत्महत्या केली त्याने? त्याचा आणि प्रियंकाचा काय संबंध होता? का मारलं तिला? मी नाही मारलं प्रियंकाला, तिनेच आत्महत्या केली. कोणाला फसवतेस ग? सगळं कळलंय आम्हाला. बघा खरं सांगा का? हो मी मारलं प्रियंका, मी मारलं तिला. तिच्यामुळे माझा मुलगा मेला, केवळ तिच्यामुळे. तू तिच्यावर मनापासून प्रेम करायचा, ती सतत त्याचा अपमान करायची, आणि तो अपमान तो सहन करू नाही शकला, आणि त्याने आत्महत्या केली. शिकवायची काय करणार मी? मारलं तिला म्हणून तिला मारलं एवढ्या कारणामुळे? तुम्ही जो गुन्हा केलाय त्याचा परिणाम काय होणार आहे तुम्हाला माहितीये का? साहेब फाशीपेक्षा तर मोठी शिक्षा नाही होणार ना? जिचा मुलगा काही महिन्यांपूर्वी गेला असेल तिला कसली आली हो मारण्याची भीती? खरं खरं सांगा, तिला कसं मारलं? कित्येक महिन्यापासून माझा प्रयत्न चालू होता तिला मारायचा. सकाळचा नाश्ता ती माझ्याच कडे करायची, पण नाश्त्यात विष देणं साहेब रिस्की होतं, कारण सगळ्याच मुली नाश्ता माझ्याकडे करायच्या. आणि त्या रात्री ती उशिरा आली, प्रियंका हा का तू? तू जेवण घेणार नाही आली? अहो मी पार्सल घेऊन आले जास्त. नंतर मी परत आले, गोळ्यांची बाटली ठेवली टेबलावर, दार लॅचने लॉक केलं ज्यामुळे किल्लीने ते उघडेल. मावशी तुम्ही केवळ भावनिक होऊन हा प्रकार केला, मी समजू शकतो एका आईचं दुःख जिने तिचा मुलगा गमावलाय, पण तुम्ही जे केलं तो एक गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच.
स्नेहल घेऊन जा ना. सर बट हाउ डिड यू कम टू नो की कांता मावशीने मर्डर केलं ते? जेव्हा आपण पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेशन करायला गेलो प्रियंकाने दार नाही उघडलं म्हणून कल्याणीने कांता मावशीला बोलवलं, पण ती येताना चावी घेऊनच आली. याचा अर्थ तिला आधीपासूनच माहित होत की ती मेली येते. आणि दुसरं म्हणजे जेवणाचं पार्सल, फॉरेन्सिकच्या रिपोर्ट नुसार त्यात पामतेलाचे सॅम्पल सापडले आणि असं तेल फक्त मेस मध्येच वापरलं जात आणि त्यात लिहून आले की यातच विषबाधा झाली, पण जेवणाचं पार्सल हे उघडलंच नव्हतं. आणि तिसरं म्हणजे विनयचं पत्र, ते मिळाल्यानंतर संपूर्ण केस सॉल्व्ह झाले. सर आय एम सॉरी सर. का कशाबद्दल? कारण सर मी कांताला बोलवलं होतं पण ती आली नाही. मी तिला असंच जाऊन दिलं पण तुम्ही तिला पटकन पकडलं. पण सर मला त्या मुलाचं वाईट वाटतंय. बघा ना, एक मुलगी नाही बोलली तर त्याने जीव दिला. खरंच रे, प्रेम असा जबरदस्ती मिळवता येत नाही. आणि त्यांनी थोडा विचार केला असता ना तर त्याला चांगली मुलगी मिळाली असती, त्याच्यावर प्रेम करणार.